कासारवरणे पेडणे इथल्या आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होते. तासन तास उन्हात उभं राहून डॉक्टरांची प्रतीक्षा करावी लागत असल्यानं नागरिक संतप्त झालेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मकबूल माळगिमनी यांनी. गोवन वार्ता लाईव्हच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. आम्ही हंगा ॲक्च्युली येयला आहे कासारवड हेल्थ सेंटरात. माझ्याकडे खूप लोकांच्या तक्रारी येयल्यो की हंगासर एव्हरीडे टेस्टिंग सगळ्या लोकांक मेळना, लोकांक आयज हो फाल्यां हो करता. त्याचप्रमाणे टेस्टिंग केल्यानंतर रिपोर्ट तेंच्या रिपोर्ट येता आणि किटूय मेळना. सो आम्ही आता डॉक्टर अमिताभ हंगासर मेळ्ळे, त्याकडे सविस्तर उलयला ह्या संदर्भात, सगळ्या संदर्भात, आणि ते काय रिक्वेस्ट केला की तुम्ही जेव्हा लोकांना टेस्टिंग करता पण टेस्टिंग जेव्हा तुम्ही लोकांक करता त्यांना रिपोर्ट येता न्हू, पण ज्यांना आयले टेस्टिंगात ज्यांना सिमटम्स असा, ज्यांना जोर येता, ज्यांना खोकली येता, ज्यांना आणि कसले तरी सिमटम्स आहात कोविडचे, ते मनशाक ताबडतोब त्यांना तुम्ही वखदां दियात, हे गरजेचं आहे. आम्ही आज पळयला आमचा आरोग्य मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री आमच्या आव्हान करता की आज 10 लोक मेले, 12 ते लोक किती मेले म्हणतात, ते म्हणतात लास्ट मेळिल्ले म्हणतात. पण आम्ही जर हंगा पळयले 3 दीस लोक हंगा येऊन वयता टेस्टिंग करपाक, 3 दिसां रिपोर्ट होतो आणि तो त्या वखदां जर मेळना तो हत मरतलो न्हू. म्हणून आम्ही डॉक्टरांक सांगला की लोकांक टेस्टिंग येता तेन्ना त्याका विचारात, त्याका सिमटम जर आसात आणि त्याका वखदां दियात, ॲटलिस्ट ही कॅन टिकर विथ हेल्थ बाय द टायम. आणि डॉक्टरला चौकशी केल्या आम्ही हंगा जर किती किट कमी आहात, वखदां कमी असा, आणि त्यांच्यानी खंयचं डॉक्टर हेल्थ कळवचे आणि जर किती आलं हांगा सांगचे. कारण खूपशे लोक म्हणतात आम्हाला किटच्या टायमार मेळना. डॉक्टर आता अमिताभ सांगला आपल्याला की आपण सध्या सगळी व्यवस्था केली आहे आणि याच्याप्रमाणे ही जाताली सगळं सागे करू म्हणून. नमस्कार, मी आहे कासारवणे पेडणे येथे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकतात लोक उन्हात राहून रांगेत राहून ते डॉक्टरांशी संपर्क साधत आहेत. पण इथे कासारवण्यात खरंच तर शेडची गरज आहे. सरकारने या विषयी लक्ष घालावं आणि इथे लोकांसाठी शेडची व्यवस्था करावी. गोवन वार्ता लाईव्हसाठी पेडण्याहून मकबूल माळगी बनवतो.